नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज पाहणार आहोत आपण बटाटा पापडाची अतिशय सोपी अशी रेसिपी. हे पापड करण्यासाठी आपल्याला बटाटे उकडायची गरज नाही, त्याचबरोबर पापड लाटायची सुद्धा गरज नाही. अगदी झटपट असे हे पापड तयार होतात. तर चला वेळ न घालवता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. पापड करण्यासाठी इकडे मी 3 बटाटे घेतलेले आहेत. सुरुवातीला या बटाट्यांची आपण सालं काढून घेणार आहोत. बटाटा पापड करण्यासाठी आपण जे बटाटे वापरणार आहोत ते कडक बघून आणायचे आहेत. कुठल्याही प्रकारची बटाटा पापडची रेसिपी जर तुम्ही करत असाल तर त्याला कडक असेच बटाटे वापरा. मऊ पडलेले आणि कोंब आलेले बटाटे जर तुम्ही बटाटा पापडासाठी वापरणार असाल तर असे पापड खराब होण्याची शक्यता असते किंवा बिघडण्याची शक्यता असते. आता इकडे 3 बटाटे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. साधारण 2 ते 3 पाण्यात आपल्याला बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. इकडे बटाटे मी 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बटाटे घालून घ्यायचे आहेत. मिक्सरला आपल्याला या बटाट्यांची पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट करताना आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे. लागलंच तर तुम्ही 1-2 चमचे पाण्याचा इकडे वापर करू शकता. बटाटा पापडासाठी लागणारी आपली पेस्ट आता इकडे तयार झालेली आहे आणि लगेचच आपण ती एका कढईमध्ये काढून घेणार आहोत. खूप जास्त वेळ आपल्याला ही पेस्ट ठेवायची नाही आहे कारण की नंतर ही पेस्ट काळी पडून जाते. सुरुवातीला ही पेस्ट एका वाटीमध्ये मी काढून घेतलेली आहे. जेवढी वाटी ही पेस्ट भरेल त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी इकडे घालायचं आहे. इकडे एका वाटीला थोडीशी कमी अशी पेस्ट भरलेली आहे आणि त्याच वाटीने मी आता याच्यामध्ये 2 वाटी पाणी घालून घेणार आहे. बटाट्याची पेस्ट आपल्याला मोजून घ्यायची आहे आणि त्याच्या दुप्पट आपल्याला इकडे पाण्याचा वापर करायचा आहे. बटाट्याच्या पेस्टमध्ये पाणी घालून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे मिश्रण गॅसवरती ठेवायचं आहे. साधारण 15 ते 20 मिनटं आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण शिजवत असताना आपल्याला हे मिश्रण सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे. त्याचबरोबर मीडियम गॅसवर आपल्याला हे मिश्रण होऊ द्यायचं आहे. साधारण 5 ते 7 मिनटानंतर आपलं हे मिश्रण घट्ट घट्ट होत जाईल. आधीमध्ये सतत आपल्याला हे मिश्रण चमच्याने ढवळत राहायचं आहे जेणेकरून या मिश्रणाच्या गुठळ्या होणार नाहीत. साधारण 15 ते 20 मिनटं झालेली आहेत आणि आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत, त्या घालून घ्यायच्या आहेत. मिरच्यांच्या ऐवजी तुम्हाला हवं तर तुम्ही इकडे मिरची पावडरचा सुद्धा उपयोग करू शकता. त्याचबरोबर मिरच्यांसोबत थोडंसं जिरंसुद्धा बारीक करून तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आता हे सर्व घालून झाल्यानंतर 5 ते 7 मिनटं आपल्याला पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही बारीक आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. साधारण 5 ते 7 मिनटानंतर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. इकडे बटाटा पापडासाठी लागणारं आपलं हे मिश्रण गार झालेलं आहे. आता कडक उन्हात आपल्याला हे पापड घालून घ्यायचे आहेत. एका प्लॅस्टिक पेपरवरती हे पापड मी पळीच्या साह्याने घालून घेणार आहे. हे पापड घालताना आपल्याला खूप जास्त पसरवायचे नाही आहेत, आहे असेच आपल्याला हे पापड ठेवायचे आहेत कारण गार झाल्यानंतर ते तडकण्याची शक्यता असते. जरी तुम्ही हे पापड जाडसर घातले तरीसुद्धा ते गार झाल्यानंतर पातळच तयार होतात. त्याचबरोबर आपल्याला साधारण 1.5 दिवस हे कडक उन्हात पापड वाळवायचे आहेत. पळीच्या साह्याने आपण हे पापड तयार करतो त्यामुळे आपला खूप सारा वेळ इकडे वाचणार आहे. अगदी पापड लाटायची सुद्धा गरज नाही. त्याचबरोबर बटाटा पापड करताना आपण ते उकडून घेतो तर ते उकडून घेण्याची सुद्धा इकडे गरज नाही आहे. 3 बटाट्यांमध्ये साधारण इकडे 30 पापड आपले तयार होतात. आपल्याला हे पापड कडक उन्हातच वाळवायचे आहेत, त्यामुळे जेव्हा कडक ऊन असेल तेव्हाच तुम्ही हे पापड करायला घ्या.
इकडे साधारण 2 दिवस कडक उन्हात आपले हे पापड वाळवून झालेले आहेत. आता यातील काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. कडकडीत गरम झालेल्या तेलात हे पापड आपल्याला तळून घ्यायचे आहेत. खूप छान असे हे पापड फुलतात आणि त्याचबरोबर चवीलाही अतिशय अप्रतिम असे लागतात. तुम्हीसुद्धा बटाटा पापडाची ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.